हरिओम श्री राम अंबज्ञ विठ्ठल रघुनाथ आहेर देवळा उपासना केंद्र 2000 सालापासून बापूंकडे येत आहो, पण बापूंच्या कृपेने मी खूप मोठ्या मोठ्या संकटातून वाचलेलो आहे। तेच बापूंमुळे मी कसा बाहेर तरुण निघालो हे मी तुम्हाला थोडक्यात अनुभवाच्या स्वरूपात सांगणार आहे। माझी किडनी खराब झाली, त्या किडनीत पस ॲप्सेस झाला। पस ॲप्सेस झाल्यामुळे मी पूर्णपणे वीक झालो। मला जे खायचो ते उलटं निघून जायचं। 2002 साली ऑपरेशन करायचा निर्णय झाल्यामुळे आणि मग मी बापूंची ज्यावेळेस ऑपरेशनला जायचं त्यावेळेस मी बापूंची जी छोटी उपासना होती आपली ती छोटी उपासना करून ज्यावेळेस मी ओटीत गेलो ऑपरेशन थिएटरला, तर त्यावेळेस मला डॉक्टरांनी विचारलं तुम्ही कोणाला आणलं आहे का बरोबर। तर त्यावेळेस मी फक्त माझ्या आईला बरोबर होतं ज्यावेळेस ऑपरेशन थिएटरमध्ये असल्यावर, पण मी त्यांना सांगितलं की माझ्याबरोबर की मी जे सद्गुरु केलेले आहेत ते सद्गुरु माझे बापू आहेत आणि ते तुमच्या स्वरूपात आज माझ्याबरोबर आहेत असं मी त्यांना सांगितलं। मग ज्यावेळेस माझं ऑपरेशन झालं तर ऑपरेशन म्हणजे माझी किडनीच काढून टाकली 2002 साली। तर त्यावेळेस किडनी काढल्यामुळे माझी जी तब्येत होती ना ही खूप वीक होती, पण किडनी काढल्यानंतर मी खूप सुधारलो। परंतु दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस माझं ड्रेसिंग करण्यासाठी ते उघडलं तर त्यावेळेस मधून रक्तस्राव झालेला होता। तो रक्तस्राव असा झाला की 12 HB रक्तस्राव शरीरात असलेले रक्त माझ्या शरीरात फक्त 4 HB शिल्लक असलं। तर मी त्या संकटातून फक्त बापूंच्या कृपेने तरलो। तर त्यावेळी मला कसं कसं रक्त अवेलेबल झालं, कुठून शिर्डीहून आणलं, कुठून नासिकवरून आणलं भर पावसात, परंतु बापूंनी कुठलाही एक अडथळा न येऊ दिला आणि मी आज बापूंच्या कृपेने तर ते माझं ऑपरेशन पुन्हा रिपीट झालं त्याच दिवशी। तर ती जी नॉट सुटलेली होती ना ऑपरेशन केलेली किडनी काढल्याची, तर ती नॉट पुन्हा मारली आणि सर्व जे डॉक्टर वर्ग विचार करायला लागले की एवढं ब्लिडिंग झालेला माणूस पुन्हा रिकवर झाला, कारण मी बापूंच्या कृपेने आज सगळ्यांच्या समोर दिसतो आहे। परंतु कोणाला वाटत सुद्धा नाही की माझं किडनीचं ऑपरेशन झालेलं आहे। बापूंच्या कृपेने खूप आनंदी आहोत। श्रीराम अंबज्ञ नाथ स्वामी।